स्पर्धेत नाशिकच्या जागेचा गुंता आणखी वाढलेला दिसतोय आणि सातारा सोडल्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकसाठी दबाव टाकण्यात आलाय. शिंदेच्या सेनेची समजूत काढण्याची जबाबदारी आता भाजपावर असेल. नाशिक मधून राष्ट्रवादीकडून भुजबळांचं नाव सध्या चर्चेत आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. खरं तर अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेचा जो गुंता आहे तो तसाच आहे, तो आणखी वाढल्याचं सध्या स्पष्ट झालाय आणि सातारा सोडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकसाठी आता दबाव टाकण्यात येतोय. महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय आणि शिंदेच्या सेनेची समजूत काढण्याची जबाबदारी ही भाजपावर देण्यात आली आहे आणि नाशिकमधून राष्ट्रवादीकडून भुजबळ यांचं नाव सध्या चर्चेत आहे आणि त्यामुळे एकंदरीत जो नाशिकच्या जागेचा गुंता आहे तो आणखी वाढलेला सध्या पाहायला मिळतोय. अजूनही महायुतीकडून कुठल्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. अनेक नावं सध्या समोर येत आहेत आणि सातारा सोडल्यानंतर खरं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकसाठी हा दबाव टाकण्यात आलाय आणि शिंदेच्या सेनेची समजूत काढण्याची जबाबदारी आता भाजपावर असेल आणि नाशिकमधून राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव खरं तर अनेक दिवसांपासून चर्चेत आहे आणि त्यामुळे हा गुंता कसा वाढतो आणखी ते पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकच्या जागेसंदर्भातली, ज्याचा तिढा अजूनही कायम आहे आणि त्याचा गुंता आहे तो आणखी वाढलेला समोर आलाय आणि सातारा सोडल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नाशिकसाठी हा दबाव टाकण्यात येतोय आणि नाशिकच्या जागेसाठी खरं तर अनेक नावं समोर आलेली आहेत आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने, सध्या आपल्यासोबत आहेत. किरण, महत्वाची बातमी आपण खरं तर पाहतोय, महायुती जो नाशिकच्या जागेचा गुंता आणखी वाढलेला दिसतोय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सध्या नाशिकसाठी दबाव टाकण्यात येतोय, काय माहिती मिळते या संदर्भातली? गौरी, आपण जर बघितलं तर कालच्या दिवशी साताऱ्याची जागा ही भाजपला सोडण्यात आलेली आहे आणि साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते. उदयनराजे हे उमेदवार होणार हे जवळपास निश्चित होतं, मात्र ते कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याबाबतची शंका होती. घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार की कमळावर, आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर अदलाबदलीची चर्चा सुरू झाली होती. नाशिकची जागा आम्हाला द्या अशा स्वरूपाचा आग्रह अजित पवार गटाकडनं केला जात होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांचंही नाव चर्चेत आलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या स्वरूपानं चाचपणी देखील केली जात होती. मात्र या सगळ्या संदर्भामध्ये आता साताऱ्याची जागा सोडलेली आहे, त्यामुळे नाशिकची जागा आम्हाला द्या यासाठीचं आता दबाव तंत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडनं केलं जातंय. आता भाजप नेत्यांना याबाबतचा दबाव टाकला जातोय अशा स्वरूपाची माहिती राष्ट्रवादीच्या गोटातून दिली जाते. खरं म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची मनधरणी आता भाजपच्या माध्यमातून केली जाणार का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेकडे आहे. त्या ठिकाणी खासदार हेमंत गोडसे आहे आणि ज्यांनी ज्यांचा पराभव केलाय अशा भुजबळ कुटुंबियांनाच याबाबतची उमेदवारी दिली जावी अशा स्वरूपाचा जो आता चर्चा सुरू आहे, त्या सगळ्या अनुषंगानं आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडनं नेमक्या काय सूचना शिंदेच्या शिवसेनेला केले जातात का या सगळ्या पार्श्वभूमीवर बघणं महत्वाचं असणार आहे. मात्र सर्वात महत्वाची बाब म्हणजे नाशिकची जागा आता कुणाला मिळणार याबाबतची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली असतानाच आता भाजपकडनं नेमकी काय रणनीती आखली जाते, शिंदेची मनधरणी केली जाते का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडली जाते का, हे बघावं लागणार आहे. नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.